नमस्कार, मी अंजली तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. सध्या लॉकडाऊन सुरू आहेत आणि बरेच जण हॉटेलचा पिझ्झा मिस करत आहेत, तर आज आपण रेस्टॉरंटसारखाच पास्ता पिझ्झा याची रेसिपी बघणार आहोत. खूप इंटरेस्टिंग आणि खूप टेस्टी अशी ही रेसिपी आहे, तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर, आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर चला मग ह्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 3 कप पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून घ्यायचं आहे. जेवढा तुम्ही पास्ता घ्याल तेवढ्या त्याच्या 3 पट आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर इथे मी 1 कप पास्ता घेतला आहे आणि अशा आकाराचा हा मी पास्ता घेतला आहे. तर अशा शेपचा जर तुम्ही पास्ता घेतला तर त्याला पिझ्झावर टॉपिंग करायला खूप छान दिसतं. तर आपल्याला अगदी थोडासाच हा शिजवून घ्यायचा आहे. तर हे बघा, 30% शिजवून घ्यायचं आहे, कारण पुन्हा आपण याला 2 स्टेपमध्ये शिजवून घेणार आहोत. तर एवढा शिजल्यानंतर याला एका स्ट्रेनरमध्ये काढून घ्यायचं आणि यावर आता आपल्याला थंड पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस ही स्टॉप होईल. आता एकीकडे मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे 1 चमचा आणि थोडंसं बटर, म्हणजे जवळपास 1 चमचा तेल आणि बटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये आता आपण 1 चमचा किसलेलं लसूण घालून घेऊयात आणि सोबत 1/2 कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आणि लसूण हलकंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण 1 चमचा चिली सॉस घालून घेणार आहोत आणि 1/2 चमचा सोया सॉस घालून घ्यायचा आहे, 1/2 चमचा व्हिनेगर, 1 चमचा टोमॅटो केचप आणि थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. इथे लागणारं सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे. याला एकदम मिक्स करून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की यामध्ये जो आपण बॉईल केलेला पास्ता आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हा पास्ता व्यवस्थित असा या सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर जवळपास 5 मिनिटापर्यंत हे परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता हा परतून झालेला आहे, यावर थोडीशी कोथिंबीर घालून याला एकदम मिक्स करून घेऊयात आणि थोड्या वेळाकरिता याला आपण साईडला करून ठेवूयात. तर इथे मी पिझ्झासाठी पिझ्झा बेस घेतलेला आहे, तर हा रेडीमेड मिळतो आणि इथे मी 2 पिझ्झा बेस वापरणार आहे. एवढ्या पास्तामध्ये 2 पिझ्झा आपल्या आरामात तयार होतात. तर हे हल्दीरामचे मी पिझ्झा बेस वापरलेले आहेत. त्याआधी आपण आता पिझ्झा सॉस तयार करून घेणार आहोत. तर हा इन्स्टंट पिझ्झा सॉस आहे. 1 चम्मच चिली सॉस, 1 चम्मच टोमॅटो केचप आणि थोडंसं बारीक कट केलेलं लसूण आणि मिक्स हर्ब घालून घेऊयात आणि याला मिक्स करून घेऊयात. तर तयार आहे आपला इन्स्टंट पिझ्झा सॉस. तर इथे मी एक पसरट पॅन घेतलेला आहे. पसरट पॅनला आपल्याला असं बटर आणि ग्रीस करून घ्यायचं आहे आणि इथे मी पिझ्झा बेस घेतलेला आहे, तर आपल्याला जो सुलट बाजू असते ती अशी ठेवायची आहे आणि याला चमच्यानी असे काटे चम्मचनी याला असे होल करून घ्यायचे आहे. तर मी गॅस अजूनही ऑन केलेला नाही आहे आणि आता आपण जो इन्स्टंट पिझ्झा सॉस तयार करून घेतलेला आहे तो यावर आपण असा स्प्रेड करून घेऊयात. आता यावर आपण जो पास्ता शिजवून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. तर भरपूर असा पास्ता घालायचा आहे आणि सर्वीकडे असा व्यवस्थित असा पास्ता कोटिंग करून घ्यायचा आहे. आता यावर आपण चीज ग्रेट करून घेणार आहोत. तर पिझ्झामध्ये चीज सर्वात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट असतो, तर भरपूर प्रमाणात इथे चीज घालायचं आहे. आता यावर मी शिमला मिरची अशी लांब आकारात कट करून घेतली आहे, ती घालून घेते आहे आणि सोबत कांदा. तर कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो मी अशा लांब आकारात कट करून घेतले आहे. टोमॅटोचे बिया आपल्याला रिमूव्ह करायचे आहेत आणि आता यावर पुन्हा एकदा आपण चीज घालून घेऊयात. तर खूप सुंदर असा पिझ्झा दिसतोय आपला आणि आता यावर थोडासा पास्ता घालून घेऊयात. आता यावर आपल्याला झाकण थोडंसं मिक्स हर्ब घालायचं आहे आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेऊयात. आता हा पिझ्झा आपल्याला 10 ते 12 मिनिटाकरिता झाकण ठेवून लो फ्लेमवर बेक करून घ्यायचा आहे. तर गॅसचा फ्लेम टोटली लो ठेवायचा आहे. तर हे बघा, 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता चीज मेल्ट झालेला आहे, याचा अर्थ आपला पिझ्झा हा छान बेक झालेला आहे. तर तयार आहे आपला रेस्टॉरंटपेक्षाही जबरदस्त हेल्दी असा पिझ्झा. तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल ही रेसिपी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअरसुद्धा करा. आजची रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.